नमस्कार, मी सुषमा धुमाळ, सातारी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी थंडी स्पेशल, उत्कृष्ट असे थंडीसाठी लागणारं मी काळ्या खजूरचा रोल घेऊन आले आहे आणि तो पण एकदम झटपट आणि कमी साहित्यात बनणारा रोल आहे. तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य. खजूर रोलसाठी लागणारं साहित्य बघूया. इथं 1 किलो मी काळा खजूर घेतला आहे, तो व्यवस्थित साफ करून घेतला आहे, त्यातल्या बिया काढून घेतल्या आहेत. ड्रायफ्रूट्समध्ये मी बदाम घेतलेत अर्धी वाटी, काजू घेतलेत अर्धी वाटी, बारीक तुकडे करून घेतलेत. खसखस लागणारे आपल्याला 3-4 चमच आणि तूप घेतले मी 2 चमच. तर चला आता आपण खजूर रोल बनवायला सुरुवात करूया. बघा, आपल्याला आता कढई गरम झाली आहे आणि आपल्याला खसखस ही भाजून घ्यायची. खसखस मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि खसखस आपल्याला 1 ते 2 मिनटं अशी छान खरपूस भाजून घेऊया त्याच्यात. बघा, 1 ते 2 मिनटात आपली खसखस पण छान भाजली गेली. आता ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला तूप टाकून ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. मी ह्या कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तूप टाकून घेते. तूप छान आपलं गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये हे बदाम कट केलेले आणि काजू हे पण छान आपल्याला असं भाजून घ्यायचे तुपामध्ये. म्हणजे जो आपण खजूर रोल करतो त्याच्यात मध्ये ह्या ड्रायफ्रूट्सचा क्रंचीनेस खूप छान लागतो आणि ह्याच्यामध्ये काय ओलसर असेल तर ते पण भाजल्यामुळं निघून जातं आणि आपली खजूर रोल छान बनतो, असा खराब होत नाही, जास्त दिवस टिकतो. बघा, आपले ड्रायफ्रूट्स पण छान भाजून झालेत. आता हे काढून घेऊया आपण. आता ह्याच कढईमध्ये आपण 1 ते 1.5 चमचा परत तूप टाकून घेऊया. तर आपली कढई गरमच आहे, तूप पण गरम झालेलं आहे. बघा, आता आपण जे हे खजूर सोलून घेतलेत त्यातल्या बिया काढून ते ह्याच्यामध्ये टाकून ह्याचा छान मऊ असा मावा बनसपर्यंत ह्याला परतून घेऊया. ह्या खजूर रोलसाठी आपल्याला मऊच खजूर घ्यायचा आहे, कडक खजूर घेऊन जमत नाही. आणि जर तुमच्याकडं कडक असेल तर तुम्ही तो त्यातल्या बिया काढून मिक्सरवरनं थोडासा फिरवून घ्यायचा, म्हणजे तो सॉफ्ट होतो. आणि आता आपल्याला हा हलवून असा छान मऊ करून घ्यायचा आहे. बघा, 5 मिनटं लागले आपल्याला हा मऊ खजूरचा पाक करायला. आता त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत, सर्व आपण जे तळून घेतलेत ते. आणि थोडीशी खसखस टाकायची, बाकीची खसखस आपल्याला नंतर रोल करताना लागणार आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव छान करून घ्यायचं आहे. आणि ड्रायफ्रूट्स आहे ना, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यात टाकू शकता. जे कोणते ड्रायफ्रूट्स आवडत नाही ते स्किप करू शकता, जे आवडतं ते जास्त प्रमाणात टाकू शकता. आता हे व्यवस्थित आपण ड्रायफ्रूट्स मिक्स करून घेऊया. आता ह्या ताटाला आपण ना तूप लावून घेऊया, व्यवस्थित सगळीकडनं तूप लावून घेऊया. आणि आता आपण जे खजूर रोलसाठी जे बॅटर तयार केले ते ह्याच्यामध्ये थंड करायला काढून ठेवूया. आता हे हलकंसं थंड होऊ द्या, मग आपण पुढची प्रोसेस करूया. बघा, आपल्या इथं खजूर रोलचं जे बॅटर आहे ते थंड कोमट झालेलं आहे, म्हणजे जास्त थंड पण नाही. आणि आता ते हाताला आपण थोडंसं तूप लावून मळून घ्यायचं आहे, म्हणजे ड्रायफ्रूट्स आपले जे कुठं कुठं बाकी असतील ते सर्वीकडं मिक्स होतील ते ड्रायफ्रूट्स.
बघा इथं आपलं खजूर रोलसाठी लागणारं हे बॅटर तयार झाले. आता आपण ह्याचे दोन भाग करून घेऊया ह्या बॅटरचे. आता परत एकदा आपण छान असं हाताला तेल लावून घेऊया, तूप लावून घेऊया. तूप किंवा तेल तुम्ही काही लावू शकता. हाताने असा व्यवस्थित त्याला रोलचा आकार देऊया. तुम्हाला किती जाडा पाहिजे, बारीक पाहिजे, त्यानुसार तुम्ही तो जाड बारीक करू शकता. आता आहे ना एका ताटामध्ये ना आपल्याला खसखस टाकून घ्यायची. आणि मग त्याच्यामध्ये हा रोल आपल्याला असा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे खसखस व्यवस्थित त्या रोलला चिकटली जाईल. बघा इथं आपला रोल एक तयार झाला आहे. आता अशाच पद्धतीने मी दुसरा रोल तयार करून घेते. इथं बघा आपले रोल तयार झालेले आहेत. आणि असा फॉईल पेपर येतो, तुमच्याकडं फॉईल पेपर, पेपर फॉईल जे असेल ते तुम्ही घेऊन त्याच्यामध्ये ना आपल्याला आपण जो हा केलेला रोल आहे ना रॅप करायचा आहे. अशा पद्धतीने रॅप करायचा आहे. आणि आपण जसं चॉकलेटला कसं इथं असं करतो तसं इथं गोल करून बघा इथं आपण रॅप करून घेतलेला आहे. आता अशाच पद्धतीने मी बाकीचे पण रोल रॅप करून घेते. आपल्या इथं बघा खजूर रोल तयार झालेत. आता हे मी फ्रीजमध्ये एक तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून देते, मग आपण त्याच्या वड्या पाडूया. बघा इथं आपले एक ते दीड तास मी फ्रीजमध्ये ठेवली होती, सेट करून झाली आहेत आता आपली हा रोल. आता आपल्याला ह्याला कट करायचे. बघा व्यवस्थित असं आपण त्याच्यातनं काढून घेऊया. बघा छान सेट झाला आहे. आता आपल्याला कट करायचा आहे त्याला. अशा पद्धतीने आपल्याला त्याला छोटे छोटे त्याचे पीसेस करायचेत. बघा इथं आपले झटपट बनणारे खजूर रोल तयार झालेत. हे 5 ते 10 मिनिटात बनतात, तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि मी दाखवलेल्या खजूर रोलची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.